वेलकम टू स्काय आय डेव्हलपर्स. स्काय आय डेव्हलपर्सच्या सॉन्गबर्ड्स प्रोजेक्टमध्ये आपण आत्ता आहोत. सॉन्गबर्ड्स प्रोजेक्ट हा चांदणी चौकापासून 3.5 किलोमीटरवर आहे आणि सॉन्गबर्ड्स प्रोजेक्ट हा क्लोज टू नेचर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली आता 3 BHK ज्याला आपण टॉवर 12 म्हणतो, आयरीस टॉवर 12, तर त्याच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये आलो आहे. तर आता आपण हा सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया 3 BHK चा. याची युजेबल एरिया 1061 आहे आणि सेलेबल एरिया साधारणपणे 1500 आसपास आहे. तर आत्ता आपण एंटर केलं ते इथे आपली लिव्हिंग एरिया आहे. हा 23x12 आपला लिव्हिंग आहे. याला अटॅच्ड आपण इकडे बाल्कनी दिली आहे. आता ही आपण बाल्कनीमध्ये आलो आहे. ही लिव्हिंगला अटॅच्ड बाल्कनी आहे. त्याची विड्थ 5 फूट आहे आणि मी बाल्कनी असल्यामुळे इथे वरती कोणाची खिडकी वगैरे येणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी पूर्णपणे मिळेल. आता ही 12x5 आपण एक बाल्कनी दिली आहे लिव्हिंगला अटॅच्ड. इथे या पर्टिक्युलर युनिटचं किंवा अपार्टमेंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जसं बाल्कनीमुळे फुल साईज आपण विंडो दिलेली आहे, तर त्याच्याबरोबर अपोजिटसुद्धा आपण इथे फुल साईज विंडो दिली आहे. अजून एक सांगण्यासारखं म्हणजे या टॉवरचं जर का आपण एलिव्हेशन पाहिलं तर याच्यामध्ये मध्ये 40% ओपन टू स्काय कोर्टयार्ड आहे, की ज्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळतं. म्हणजे ज्याला आपण ACH म्हणतो, एअर चेंजेस पर आवर, किंवा लक्स ज्याला लाईट म्हणतो, ते आपल्याला ऑप्टिमम मिळतं या डिझाईनमुळे. त्यामुळे एक विंडो तुमची पूर्णपणे बाहेरच्या बाजूला ओपन होईल आणि ही दुसरी जी आहे ती ओपन टू स्काय कोर्टयार्डमध्ये ओपन होईल. तर या दोन्ही अपोजिट एकमेकांच्या फुल साईज विंडोज दिलेल्या आहेत आपण, त्यामुळे तुम्हाला लिव्हिंग आणि किचन एरियामध्ये व्हेंटिलेशन कायमच चांगलं मिळेल. आता इथे आपण अजून एक कॉन्सेप्ट म्हणजे ओपन किचनचा इंट्रोड्यूस केला आहे, की त्यामुळे काय होतं आहे की तुम्हाला किचन आणि डायनिंग स्पेसमध्ये कनेक्ट चांगला मिळतो आहे. आणि शिवाय अशी याची अरेंजमेंट आहे लेआउटमध्ये की लिव्हिंगमध्ये लिव्हिंग एरियामध्ये कुणी बसलं तरी त्यांना किचनमधलं काही दिसत नाही आहे, आणि दो इट्स अ ओपन किचन. त्याच्यानंतर इथे आपण आयलंड किचन इंट्रोड्यूस केलं आहे, आयलंड काउंटर म्हणा तुम्ही किंवा काय, की हा खूप यूजफुल होईल. इथे आपण एक हाफ वॉल दिली आहे आणि त्याच्यावरती आपण एक काउंटर दिलेला आहे. तर इथे परत आपल्याला एल शेपमध्ये किचन दिलेलं आहे. इथे फ्रिजसाठी जागा दिली आहे आणि या बाजूला आपल्याला ड्राय बाल्कनी दिली आहे, की जिथे तुम्ही डिशवॉशर आणि इथे वॉशिंग मशीन ठेवू शकाल. बरं, डायनिंग एरियासुद्धा आपण दिली आहे, ती म्हणजे इथे कम्फर्टेबली 6 लोक बसू शकतात, म्हणजे 6-सीटर डायनिंग स्पेस आपण इथे देऊ शकलो आहे. शिवाय इथे आपण जर का इथलं फर्निचर ऑब्झर्व केलं तर हा सेंटर पीस वगैरेसुद्धा बऱ्यापैकी ह्यूज आहे, त्यामुळे इथे लिव्हिंग एरियामध्ये सुद्धा भरपूर स्पेस आहे. हा 23x12 डायनिंग आणि लिव्हिंगची एरिया आहे आणि त्याला 5 फुटाची बाल्कनी असल्यामुळे आपल्याला व्हिज्युअली तो 28 फील येतो. आता इकडे आपण मास्टर बेडरूमकडे जाऊयात. मास्टर बेडरूमला आता इथे दरवाजा येईल. ही अटॅच्ड वॉशरूम आहे. वॉशरूम साईज पण चांगला आहे. यातली सॅनिटरी फिक्चर्स जर का पाहिली तर आपली नेहमीसारखी जॅग्वार आणि गृहेच्या इक्विव्हॅलंट आहे. इथे आपण ही मास्टर बेडरूम 13x11 आहे. याला आपण परत स्टँडिंग बाल्कनी दिली आहे, फुल साईज विंडो आहे. इथे अजून एक मेन्शन करण्यासारखं म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लोअर प्लॅन पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे पर्टिक्युलरली 2 अपार्टमेंट म्हणजे ॲडजसंट अपार्टमेंटमध्ये सुद्धा जे काय कॉमन म्हणजे अटॅच्ड पार्ट आहे तो फक्त वॉशरूमचा आहे. म्हणजे एव्हरी युनिट इज लाईक अ इंडिपेंडंट युनिट असल्यासारखं आहे, त्यामुळे आपल्याला इथे सगळीकडे क्रॉस व्हेंटिलेशन देता आले. म्हणजे तुम्ही आता या मास्टर बेडरूममध्येही पाहिलं तर इथे तुम्हाला 2 विंडोज दिसत आहेत. इथे परत आपल्याला स्टँडिंग बाल्कनी दिली आहे. मी स्टँडिंग बाल्कनीचा युजुअली पर्पज असा असतो की यू फील युअर रूम इज बिगर. तर ही 13x11 मास्टर बेडरूम आहे. इथे आपण ही कॉमन वॉशरूम आहे, कारण 2 वॉशरूम्स आपले अटॅच्ड आहे म्हणून ही आपण एक कॉमन वॉशरूम दिली आहे. कॉमन वॉशरूममध्ये सुद्धा आपण हे सगळं मिक्सर युनिट वगैरे सगळं दिलेलं आहे. इथे एक वॉश बेसिन पण आहे. त्याच्यानंतर याला लागून कॉमन वॉशरूमला लागून इथे आपण किड्स बेडरूम दिली आहे.
किड्स बेडरूमला सुद्धा आपण इथे क्रॉस व्हेंटिलेशन देऊ शकलो आहे आणि मुलांना अभ्यास वगैरे करण्यासाठी इथे आपण स्टडी टेबल पण दिलेलं आहे. इथे त्यांना वॉर्डरोबसाठी सुद्धा जागा आहे आणि इथे हवं असेल तर आपल्याला बंक बेडसुद्धा करता येईल. आता इथून लिव्हिंगमधनं आपण इकडे आलो तर इथे ही तिसरी बेडरूम आहे. याची डायमेन्शन्स 13x10 आहे आणि पोस्ट पॅन्डेमिक सगळ्यांना माहिती आहे की आपण बरेच चॅलेंजेस असतात आपल्याला, तर याच्यामध्ये तुम्हाला ही आयडियल सिच्युएशन आहे की जिथे ही आपल्याला वर्क फ्रॉम होम किंवा या पर्पजसाठीसुद्धा वापरता येईल. ही 13x10 आहे, ह्याला पण वॉशरूम अटॅच्ड आहे. आय होप की तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट नक्कीच आवडला असेल. तर याच्या काही फर्दर इन्क्वायरीजसाठी जरूर तुम्ही सेल्स ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, सेल्स ऑफिसमध्ये या आणि बुकिंग्ज आपली ओपन आहेत. थँक्यू.